नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे रेडमी नोट 5 प्रो बद्दलचा आणि हा पूर्ण व्हिडिओ मी केलेला आहे अनबॉक्सिंगचा फास्ट फॉरवर्ड. हा फोन मेड इन चायना आहे, सॅडली मेड इन इंडिया नाही आहे. याचे स्पेसिफिकेशन्स चे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही ती वाचा. फोन सोबत एक बॅक कव्हर येतं, चार्जर जे फास्ट चार्जिंग नाही करत, आणि मायक्रो यूएसबी केबल, एक सिम इजेक्टर टूल, दॅट्स इट. एवढंच फोन सोबत येतं. सोबत एक स्क्रीन गार्ड पण आहे, MIUI 9.2 आहे यामध्ये, आणि काही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्स पण तुम्हाला त्यामध्ये मिळून जातात. तर आउट ऑफ द बॉक्स या फोनमध्ये तुम्हाला 53.13 GB स्पेस फ्री मिळते आणि ऑलमोस्ट 54.15 एवढी स्पेस त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. CPUs आहेत, मी काही गोष्टी चेक केल्या तर या बऱ्याच गोष्टी चुकीच्या दाखवल्या होत्या, त्यामुळे मला क्रॉस व्हेरीफाय कराव्या लागल्या. त्यानंतर ह्या फोनचं जे हायलाइटिंग फीचर सांगितलं गेलं होतं तो म्हणजे कॅमेरा. कॅमेराचा खूप गाजावाजा केला, मी कॅमेराचे काही सिम्पल शॉर्ट्स काढले, सेल्फी काढली, पोर्ट्रेट मोडमध्ये कॅप्चर केला आणि तेच फोटोज मी माझ्या ऑनर 6X या मोबाईलमध्ये सुद्धा काढले आणि कम्पेअर करून बघितले सेम शॉर्ट्स. तर मला असं आढळून आलं की माझा जो ऑनर 6X आहे त्याची क्लॅरिटी रेडमी नोट 5 प्रो पेक्षा जास्त आहे. पण कॅमेराचा मी डेडिकेटेड व्हिडिओ करीन, असं डेडिकेटेड रिव्ह्यू, आणि त्यामध्ये तुम्हाला मी इन डेप्थ इन्फॉर्मेशन देईल कॅमेराबद्दलची. सध्या तरी कॅमेराबद्दलची एवढीच इन्फॉर्मेशन पुरेशी आहे. मी सेल्फीसुद्धा काढून पाहिली, ह्यामध्ये सेल्फीमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे शाओमीनी. ह्या फोनच्या बाबतीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा ब्युटी मोडमध्ये सेल्फी घेऊ शकतात तुम्ही. जे सेल्फी लवर्स आहेत त्यांना फोन डेफिनेटली आवडणार. मला असं वाटतं की हा एकमेव प्लस पॉईंट मला आत्तापर्यंत वाटला आहे कॅमेराच्या बाबतीमध्ये त्या फोनमध्ये तरी. त्यानंतर हा फोन जसा मी वायफायला कनेक्ट केला तसं मला सिस्टम अपडेट मिळाली, मी ती डाउनलोडही केली. 1.6 GB अपडेट होती आणि फोन ऑलमोस्ट 34-35 दरम्यानच राहिला टेम्परेचर इन दरम्यान माझ्या युसेजच्या दरम्यान जो काही होता. आणि ही अपडेटसुद्धा जवळपास 1.5 घंट्यामध्ये कम्प्लीट झाली. अपडेटिंगच्या वेळेसुद्धा मला जास्त काही त्रास नाही झाला. 34-35 degree टेम्परेचर रीडिंग होतं, जास्त काही टेम्परेचर रीडिंग गेलं नाही, विच इज माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. ते फोन ऑन केल्यानंतर मात्र मला धक्कादायक गोष्ट कळली की ह्यामध्ये फक्त मला फेस अनलॉक फीचर मिळालेलं आहे, सिक्युरिटी पॅच मिळालेला नाही आहे. फिंगरप्रिंट मी सेटअप केलं, दॅट वॉज खूप चांगलं होतं, ते रिस्पॉन्सिव्ह आहे, पण फेस अनलॉक याचा खूप थर्ड क्लास आहे. इवन जर तुम्ही सांगतो की वापरूच नका, काही कामाचं नाही आहे. जरी हे कॅमेरा फीचर असलं तरी सॅमसंगचे फोन्स आणि इतर फोन्स जे आहेत मार्केटमध्ये जे फेस अनलॉक फीचर देतात ते खूप चांगल्या प्रकारे फेस अनलॉक करतात. आणि ह्या फोनमध्ये फेस अनलॉक जे फीचर दिलेलं आहे एक दिशे थर्ड क्लास दिलेलं आहे आणि मला बिलकुल आवडलं नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये सध्या तरी एवढंच. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, फॅमिलीला, सगळ्यांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं केलं नसेल तर. जय हिंद, जय महाराष्ट्र.